विरोधात चुकीची माहिती पसरवणाऱ्या भाजपच्या विरोधात काँग्रेसची निदर्शन. भाजपच्या आयटी सेलकडून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भाषणातील अर्धवट भाग दाखवून ते आरक्षण विरोधी आहेत असा खोटा प्रचार सुरू आहे. राहुल गांधींना बदनाम करण्याचे षडयंत्र असून राहुल गांधी नेहमीच राज्यघटना आणि आरक्षणाच्या संरक्षणासाठी भूमिका घेत असतात असे प्रतिपादन खासदार गोवाल पाडवी यांनी केले आहे. भाजपा आयटी सेल आणि कार्यकर्त्यांनी खोटी माहिती पसरवत राहुल गांधींच्या बदनामीची मोहीम सुरू केली असून भाजपाच्या मित्रपक्षाच्या नेत्यांकडून बेताल वक्तव्य केली जात असल्याच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी बोलताना खासदार गोवाल पाडवी यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्यांनी जनतेसमोर खरी माहिती द्यावी, जनता सुज्ञ झाली असून भाजपच्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही असा विश्वास व्यक्त केला. आणि हे वारंवार राहुलजींना बदनाम करण्यासाठी त्यांच्या तेवढंच क्लिप कट करून काहीतरी खोटं पसरवण्याचा प्रयत्न केला जातो हे आताने अनेक वेळा होत आलं आहे आणि त्यांची इमेज खराब करायचा प्रयत्न चालला आहे. हा जो षडयंत्र आहे निश्चितपणे आम्ही त्याचा निषेध करायला आज नंदुरबार मी एकत्र आलो आहे. आणि मला हीच सर्वांना माहिती द्यायची आहे की राहुलजी आरक्षण असो, SC असो, ST असो, सर्व मागासवर्गीय असो, महिलांबद्दल, शेतकऱ्यांबद्दल, मायनॉरिटीबद्दल, अल्पसंख्याकांबद्दल, सर्वांबद्दल विचार करणारे एकमेव नेते आहे देशात आणि भाजप सरकारचा मी जाहीर निषेध करतो. सुरेश सुतार, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTV ची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0192 26 69 12 72 76 47 38 54.